तर मित्रांनो, हा फोटो जो आहे सध्या खूप ट्रेंडिंगवरती आहे इंस्टाग्रामवरती, आणि आपण लगेच बघूयात की तुम्ही हा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीनं एडिट करू शकता. पण त्या अगोदर जर मित्रांनो पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट जे आहेत ते मराठीमधून मिळतील. तर आत्ता ज्या डायरेक्टली एडिटिंग करताना बघूयात की कशा पद्धतीनं करायचं आहे, आणि बाकीच्या ज्या काही लिंक्स मी दिलेल्या आहेत त्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील. आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते देखील नक्की जॉईन करा, तेथे तुम्हाला प्रो ॲप्लिकेशन जे आहे ते अगदी फ्रीमध्ये मिळतात. आता बघूयात की याची एडिटिंग कशी करायची. तर मित्रांनो, हा फोटो जो आहे तो एडिट करता येईल तुम्हाला टोन ॲपच्या मदतीनं, पण हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जे आहे तुम्हाला विकत घ्यावं लागेल. तर मी तुम्हाला शेवटी सांगेल की ॲप्लिकेशन फ्रीमधून तुम्ही कसं घेऊ शकता. याच्यावरती ओपन केल्यानंतर तुम्हाला एक फोटो जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, चांगला फोटो ओके करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे काही वेळासाठी येते ॲनालाइज करेल की बाकीचे जे तुमचे कार्टून आहेत ते रेडी करते. वरती तुम्हाला खूप सारे फोटोज जे बघायला मिळता आहेत ते एक एक प्रत्येक प्रकारचे फोटोज तुम्ही एडिट करू शकता. येथे न्यूवरती ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि इथून तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे. ॲडजस्ट कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. इरेजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, हे पूर्णपणे असं जे मी पद्धतीनं इथे याला रिमूव्ह करतो आहे तसं रिमूव्ह करून घ्यायचं सगळ्यात अगोदर इरेजरवरती क्लिक केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आता अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही जे आहेत याला प्लेस करू शकता. दोन बोटांनी या ठिकाणी तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं आहे, जसं तुम्ही बघत असाल तुमच्या फोटोमध्ये तुम्हाला बघायचं आहे की कशा पद्धतीनं याची ॲक्युरेसी जी आहे तुम्हाला बघायला मिळते आहे. कोणताही ऑटोमॅटिक पद्धत याच्यासाठी नाही, तुमचंच तुम्हाला ॲक्युरेसी वापरावी लागेल. आणि इथे 1, 2, 3, 4 दिसत आहेत, तर तेथे वेगवेगळे लेडीज गर्ल्ससाठी जे आहेत ते देखील फिल्टर आहे, बॉयजसाठी आहे. तर ओके केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, तेव्हा तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटी जी आहे याची मिळेल. सेव्ह जर का तुम्ही केलात, इथून सेव्हचा ऑप्शन आहे, सेव्ह केलात तरी ते तुम्ही कोणत्या फोटोवरून केलं आहे तसं देखील दाखवू शकता. इथून सेव्ह केल्यानंतर याची क्वालिटी जी आहे ती मला योग्य ते वाटली नाही, मला चांगली वाटली नाही, तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही फोटो जे आहेत एडिट करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं अगदी सिम्पल वेनं तुम्ही याची एडिटिंग करू शकता. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे शेवटीला, जसं की मी सांगितलं आहे. आणि सोबतच हे ॲप्लिकेशन जर का तुम्हाला प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड केलं तर याचं फ्री व्हर्जन तिथे तुम्हाला मिळतं. प्रो व्हर्जन घ्यायचं असेल तर तुम्हाला पैसे लागतील. पण तुम्ही जर का आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ॲप्लिकेशन तिथे अगदी फ्रीमध्ये प्रो व्हर्जन मिळेल, तेव्हा लगेच तो ग्रुप जॉईन करा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.